ते पण करू नी हे पण करू हाँ फ्रेम कट है रोल सर काय सांगाल आजपासून थिएटर उगडी झाले शासनाने परवानगी दिली 50% क्षमतेसह काय कोरोनाच्या उपाययोजना केल्यात कशा प्रकारे सुरू महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आणि महानगरपालिकेने दिलेल्या निर्देशानुसार माननीय आयुक्त यांनी सूचित केल्यानुसार आम्ही सॅनिटायझेशन साफसफाई नंतर आपलं फॉगिंग वगैरे सगळं आम्ही कंप्लीट केलेलं आहे त्यानंतर आपल्या नाट्यगृहात आपण ओझोनच्या मशीन्स बसवलेल्या आहेत हॉलमध्ये सगळीकडे तर आपले जे काय त्याचे बॅक्टेरियाचं वगैरे त्यांनी इथे क्लिअर होतात ही एकमेव सेवा फक्त आपल्या नाट्यगृहात उपलब्ध आहे आपल्या मेकअप रूममध्ये जो आपण त्या दोन मशीन बसवलेल्या आहेत तर वेळोवेळी साफसफाई करणं नंतर 50% क्षमतेनुसार प्रेक्षकांच्यासाठी आपण प्रत्येक खुर्चीला एक एक असे रिबीन आपण बांधलेले आहेत त्यानुसार एक खुर्ची सोडून अशी आपण व्यवस्था केलेली आहे काय किती क्षमता आहे आणि ज्या पद्धतीने रेग्युलर ज्याप्रमाणे थिएटर चालत आहेत तर आता 50% क्षमतेमुळे आर्थिक भूदंड सोसावा लागेल आता आपली क्षमता हा 1000 आहे ऑलरेडी आणि 500 आता 50% क्षमतेनुसार 500 प्रेक्षक बसू शकतात रेग्युलर नाटकांच्या वेळीसुद्धा 500-600 प्रेक्षक असायचे त्या मानाने थोडाफार फरक पडेल नाही असं नाही की नाही पडत थोडाफार फरक पडू शकेल परंतु जे चांगली नाटकं आहेत त्यांना प्रेक्षक व्यवस्थित येतात काय एंट्रन्सच्या वेळेला प्रवेश करताना काय खबरदारी घ्या प्रवेशाच्या वेळेला आपले ते टेम्परेचर गन एक असणार आहे सॅनिटायझेशन असणार आहे आणि प्रत्येकाची आपण चेकिंग करूनच आतमध्ये त्यांना सोडणार आहे दोन डोस झालेले जे चेकिंग करून वगैरे त्यांना आतमध्ये पहिला शो सुरू होते हो आज संध्याकाळीच आहे अच्छा रेग्युलर शो सुरू होणार आहे आता उद्या दुपारचं एक नाटक आहे नाटकांचे सुद्धा ज्यांच्या तालमी वगैरे झालेले आहेत त्यांचे सेट रेडी आहेत ते लोक सगळ्यांनी आता नाट्यनिर्मिती शो लावायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आता पूर्ण तयारी आहेत आपण हो आपण पूर्ण तयारीत आहोत थँक्यू